नमस्कार मित्रांनो, मी बाजू आहे पानेसर कंपनी धारवाड चालू आहे सोयाबीन काढण्यासाठी। हे पानेसर PM 800 म्हणून रजिस्टर आहे। PM 800 मॉडेल नंबर आहे असा। बघा कशा प्रकारे चालतं, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजेल याची माहिती कसं चालतं, कशा प्रकारे चालतं किंवा मग काय प्रॉब्लेम आहे सगळं दिसतं तुम्हाला व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मला पूर्णपणे माहिती दिली जाईल। फुसा कशा प्रकारे निघतो, किती प्रमाणात फुसा बारीक करतो हे पण दाखवतो तुम्हाला। त्यानंतर त्या दाण्यांची क्वालिटी कशी देतात, दाणे कशा प्रकारे खरे होतो हे पण दिसतं। फार्म ट्रॅकचा जो दुसरा ट्रॅक्टर आहे माझ्याकडे फार्म ट्रॅक 60, तो 3 सिलेंडर मध्ये येतो आणि फार्म ट्रॅक 60 55 4 सिलेंडर येतो। हा फार्म ट्रॅक 60 55 सुपर मॅक्स F2 मॉडेल आहे, 320 गिअर बॉक्स मध्ये 55 हॉर्स पॉवरचा हा पण आहे आणि तो पण 55 हॉर्स पॉवरचा आहे। पण माझ्या ट्रॅक्टरला ताकद जास्त वाढते वाढते म्हणजे आता दोन्ही पण चालवलं मी जाणवलं मला। व्हिडिओ बघत राहतो तुम्हाला मी दाणे कसे निघतो ते पण दाखवतो थोड्या वेळा। हा जो ट्रॅक्टर थांबवतो आहे सोयाबीन व्हायलाच एका प्रॉब्लेम येतो, घ्या त्याला थोडी सोयाबीन असं वलचट लागते, खूप वाळेलाच एक दाणे उडाले नॉर्मल।
घरचा पण नाही करू आला घरचा मध्ये पेट जा दाणे डायरेक्ट लटकून बसते रे येते नाही खाली ना काय इथं अजून ते काढायचे फक्त कुठले तुम्ही हा भाऊ आला असं आहे का किती सोयाबीन कोणते फुलं सांगा फुले संगम ना एवढं प्रॉब्लेम होतं थोडीफार घाण येते जास्त बाकी दुसऱ्याला नाही तेवढी घाण आणि एक अर्ध दाणं कुठं फुले संगमचा प्रॉब्लेम होतो बाकी नाही असं निघाल भा हा फुले संगम मध्ये असं निघाल चालू तुम्हाला कारण किशोर राहतं काहीच कसं आपण वरायटी राहते बाजार कसं 8072 204 तर 8072 असे वल्ला गाडा तुम्ही व्यवस्थित निघतात 2-4 वल्ले निघतच नाही जास्त गमत राहते वरायटी होत राहतं बस काय सांगेल तुम्हाला ठीक आहे ना एक करेल रेट म्हणजे करायचं ना काय अवघड आहे टाइमपास लय होतो तुम्ही व्यवस्थित काढा काढलं गेलं पाहिजे खाली यावं राहा असं सांगा निघाले ठेवलं पाहिजे व्यवस्थित निघालं पाहिजे ना पहिले काही नसतं पहिले काय पहिल्या दिवशी का